प्लास्टिक सध्या आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असणार की प्लास्टिकच्या नेमक्या कुठल्या वस्तूंवर बंदी आहे. पाहूयात. हँडल असलेल्या आणि नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक थर्माकोलचे ग्लास, तसंच चमचे, प्लास्टिक आणि थर्माकोलचे चमचेवरती सुद्धा बंदी असणार आहे. त्याचबरोबर ताटं ही सुद्धा यापुढे वापरता येणार नाहीयेत. प्लास्टिक आणि थर्माकोलचे कप, प्लास्टिक थर्माकोलच्या वाट्या, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पार्सलसाठी देण्यात येणारे डबे हे सुद्धा यापुढे मिळणार नाहीयेत. तसंच प्लास्टिकचे स्ट्रॉ सुद्धा यापुढे बंद असतील. प्लास्टिकचे पाऊच सुद्धा आपल्याला वापरता येणार नाहीयेत. प्लास्टिकच्या शोभेच्या वस्तूंवरही यापुढे बंदी असेल. प्लास्टिकच्या ज्या वस्तूंवर बंदी आहे त्या वापरल्या तर काय कारवाई होणार आहे पाहूयात. त्याआधी आपण बघूयात की कुठल्या गोष्टींवरती सध्या बंदी नाहीये. पाण्याची बाटली, टपरवेअरचे डबे, भांडी, औषधांच्या वेष्टनासाठीचं प्लास्टिक, त्याचबरोबर वन फलोत्पादन, कृषी घनकचऱ्यासाठी रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या यावरती बंदी नसेल. निर्यातीसाठीच्या प्लास्टिक वस्तू आणि पिशव्या यावरही बंदी नसेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.